पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने करंजाळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या परिवर्तन पॅनलकडून सरपंच पदाचे उमेदवार मंगेश शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सदस्य पदाकरिता प्रभाग क्रमांक 1 मधून सूरज शेलार, देवकू वाघे प्रभाग क्रमांक 2 मधून नंदकुमार भोईर, प्रीती शहारे बिपिन गायकवाड प्रभाग क्रमांक 3 मधून सागर आंग्रे, शिल्पा नागे, अनिता भोईर प्रभाग क्रमांक 4 मधून अतीश साभळे, अर्चना धामनस्कर, प्रिया फडके यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यंदा भारतीय जनता पार्टीने करंजाळे ग्रामपंचायत जिंकण्याचा निर्धार केला आहे. उरण विधानसभेचे आमदार महेश बालदे यांच्यामार्फत करण्यात आलेली विकास कामे आणि सरपंच पदाचे उमेदवार मंगेश शेलार यांचा असलेल्या दांडगा संपर्काच्या जोरावर करंजाळेत परिवर्तन होणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवारांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली. करंजाळे ते पनवेल पंचायत समिती असा पायी प्रवास करून पनवेल पंचायत समितीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, करंजाळे विभागीय अध्यक्ष करणा शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.